जो आता दोन कोटीच्या आसपास अजून लोक जायला लागलेले आहे ते हटायला तयार नाही, मागे घ्यायला तयार नाही, कारण शरीर आपल्याला जगवायचं आहे। शरीर कालतरंग न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण गांधी चौक जवळ इथे उभे आहोत आणि आपण पाहतोय की कॉम्रेड रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे। संपूर्ण जवळ आज कडकडीत बंद आहे। आपण बुधर साहेबांशी बोलणार आहोत। बुधर साहेब नमस्कार। आज आपण या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे भारतामध्ये। आज भारत बांधची हाक संपूर्ण शेतकऱ्यांनी दिलेली आहे आणि त्याचेच पडसाद जवारमध्ये उमटलेले। जवार पण कडकडीत बंद आहे। आपल्याला काय वाटतंय कृषी विधेयकाबाबत आपण जनतेला सांगा। माझं नाव रतनरावजी बुधर, राज्य कमिटी सदस्य आहे। आमच्या आजच्या जो बंद आहे या बंदाला आपल्या काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, ह्या शेतकऱ्यांचे जे विधेयक जो आहे हा विरोधात काढलेला आहे। बघून आमची कडकडीत आमची जवारचे लोक परिवार कुटुंब याच्यामध्ये उतरलेलं आहे। दिल्लीमध्ये सगळे परिवार कुटुंब हे बसलेलं आहे। जवळजवळ 1,50,00,000 हे जवळजवळ तिथे बसलेलं आहे। बघून त्याला आपले पाठोंबा देण्यासाठी आम्ही सर्व मिळून कार्यकर्त्यांनी आम्ही हा उचललेला आहे आणि त्याप्रमाणे हे सरकारचा आम्ही निषेध करतो। काय ह्या शेतकऱ्याला, कामगाराला, परिवाराला, कुटुंबाला मोकळं करावं एवढीच आमची तुमची येतो, नाही तर तीव्र आंदोलन होणार आहे हे सांगतो। इथे मी थांबतो। कृषी विधेयक मागे घ्यावं यासाठी हे सर्व संपूर्ण आंदोलन आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि जवळसारख्या ग्रामीण भागामध्ये पण शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहे या विधेयकाविरोधात। आणि आपण पाहतोय की त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी संपूर्ण शेतकरी रस्त्यावर उतरले दिसतात। जवळून चित्रांगण गोलप, कालतरंग न्यूज मराठी, जवळ।